वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूजा संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच पूजा पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, शांताराम पाटील, शशिकांत शेळके, माजी सरपंच नरेश पाटील, रंजना पाटील, उपसरपंच प्रभुदास खुटले, विनोद भोपी, वनिता चोरघे, शिमगी पवार, लक्ष्मी पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. वाकडी गावच्या ग्रामपंचायत सरपंच पूजा संदीप पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या वाकडी ग्रामपंचायतचं अजून चांगल्या पद्धतीने काम करून ही ग्रामपंचायत पनवेल तालुक्यामध्ये एक नंबरला कशी येईल या दृष्टिकोनातून आपण सर्व विकासाची कामं करावी अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. तुमचं काम चांगल्या पद्धतीने कराल असा विश्वास या सर्व कार्यकर्त्यांना आहे. मी सर्व गाववाल्यांच्या वतीनं या विभागाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या गावासाठी काही जर आपल्याला विकास निधी पाहिजे असेल तर तो आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या निधीमधून आपण या ठिकाणी नेहमी देत असतो. याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला विकासाच्या कामासाठी निधी कमी पडून देणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला शब्द देतो आणि आपल्या ग्रामपंचायतीची चांगली चांगली कामं करावी अशा प्रकारच्या तुम्हाला मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.